हिमायतनगर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले असून शेतातील उभी पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। तर तालुक्यात असलेले ईसापूर धरण 94% भरले। धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता या धरणाचे 5 गेट 50 सेंटीमीटरने उघडून पेनगंगा पात्रात अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने पेनगंगा आणि कयाथू नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तालुक्यात मागील 3 आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू असून रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने नदी नाल्याला पूर येऊन उभी पिके पाण्याखाली जाऊन नष्ट झालेत। हदगाव तालुक्यातील शेतकरी पुरता कोलमडून गेलाय। तर तालुक्यातील मडुला वाकी उंचाडा तालंग मारलेगाव दहाडोरा या नदीकाठच्या गावांचा पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे तालुक्याशी संपर्क तुटलाय। आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करतील काय याकडे संबंध जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। दीपक सूर्यवंशी, स्टार महाराष्ट्र न्यूज, हदगाव।